चितेगाट तुम्ही इस्तम आमची चितेगाट निवड केली जे आमच भाग्य आम्हाला लाभलं आणि आमचं आम्हाला असं वाटतं की हे जे झालं हे 10 पिढ्या उद्धार झाला असं आम्हाला वाटतं। हमको बहुत खुशी हुई कि हम जो है एकता और अखंडता का जो पैगाम इन्होंने इंसानियत को दिया है इसके लिए हम उनको बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और पूरी इंसानियत एक साथ आ जाए इसके लिए जो है हम दुआ करते हैं और ये इज्तिमा का मकसद भी यही है। इज्तिमा हा पैठण तालुक चितेगावला लाभला ये एक आमच्या चितेगावकरांचं भाग्य आहे। मग ते कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असो ती मदत करणं ही आमची एक चितेगावाची परंपरा आहे। आमच्या चितेगावामध्ये आपला भव्य असा हा इज्तिमा झालेला आहे। आम्हाला सुद्धा एक अभिमानाची गोष्ट वाटली की आपण ह्या ठिकाणी एक आमचा काहीतरी एक थोडासा काही काही वाटा होत नाही भगवंताला अल्लाला आपली एक सेवा एक आपली आपलं काहीतरी पुण्य समजा पूर्वीचं त्या पुण्याचं आपल्याला ही सेवा करण्याचं भाग्य आपल्याला थोडंफार लागलं। त्या आज चितेगावमध्ये इज्तिमा हा स्थापन झालेला आहे। तरी सर्व हिंदू मुस्लिम एकताचा हा संघर्ष चितेगावकरांनी दाखवून दिला आहे। परत सांगतो की याच्यानंतर भी तुम्हाला जोपर्यंत इज्तिमा करायचा असेल याच्यानंतर तुम्हाला जे भी सहकार्य लागेल ते आम्ही चितेगावकर एकजुटीने करून देऊ। हमने जैसे हमारे जो इनके जमीन वाले जो हमारे हिंदू भाई है पहले हमने इनसे एक चर्चा की कि भाई हमको ये इज्तिमा लेना है तो सबसे ज़्यादा ये लोगों ने प्रोत्साहन अपने को दिए कि भाई नहीं तुम इसको कुछ भी करो इसको अपने ही चितेगाँव के अंदर लो जो भी किस्म की जरूरत पड़ेगी हम आपको मदद करेंगे। चितेगाँव में इज्तिमा हो लगला फार आनंद आनंदा की गोष्ट है आणि असे कार्यक्रम चितेगाँव में व्हायलाच पाहिजे आणि हे कार्यक्रम बार बार व्हायला पाहिजे। सबसे पहले इस्माइल मामा से विनंती है कि वो इस इलाके के सरपंच वायद भाई का सत्कार करें। सुनो सुनो मेरा होता है हमेशा तो एक मिनट सुनो सुनो ना पहले एक मिनट एक मिनट ये ले शुरुआत शुरुआत ये वायद वायद देख ये लो शाल उड़ा एक ही दो ना नहीं पूरा दो वो है ना लाइना बुनना है वो ये लो हार लो ये लो वो हाथ में देना उनके तुम इनको बाजू खड़े रहने दो तुम इधर आओ इधर तुम ये लो ये लो ये लो ये लो ये लो ना यार हाँ इसके बाद इनका नाम क्या है। अरे भाई तुम ही पिला देते क्या तो सलीम पे करे इनका सुनो सुनो यू नो माजी सभापति भी है माजी सभापति क्या नाम है कृष्णा पाटील गिदारे कृष्णा पाटील गिदारे यांचा सत्कार सलीम भाव हे करतील। यानंतर आमचे भ्रष्टाचार समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष साबीर भाई हे आमचे पाटील गिदाने साहेब यांचा सत्कार करतील। या चाल दे थाम ठहरो ठहरो दिए क्या हाँ दिगंबर नाना हाँ 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 मामा थोड़ा दिगंबर नाना कौन इसको तोड़े बेटा एक मिनट बड़ा देते दिगंबर नाना यांचा सत्कार में स्वतः मोहम्मद साजिद मौलाना हे करतील। या महाराज उप सरपंच आया। अरे ये छोड़ बेटा हाँ एक मिनट है बहुत है बहुत है बहुत है या उप सरपंच या उप सरपंच यांचा सत्कार आमचे जावेद भाई हे करतील। आदा उसको खोलो खोलो झालं ना बरोबर खूप सर बूट काढ राजा 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 सध्या राजा साबीर भाई इधर आना। इसके बाद हमारे सभापति इनका सत्कार मैं खुद करता उप सभा माजी है ना
माझा सभापति पानी है ऐसा क्या माल दिया अपने को खेती का। हाँ इसके बाद हमारे सरपंच साहब का सत्कार मैं खुद करता हूँ। डबल 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 इसके बाद उप सरपंच साहब का सत्कार मैं खुद करता या इसके बाद अरे नाना का नाना 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 का सत्कार मैं खुद कर रहा हूँ लाइक चलो हाँ शमशेर पटेल कौन है इनका लोग पहले इधर खड़े हाँ हमारे गदाने पाटिल यहाँ सत्कार मैं स्वतः करतो पिंडल में ना इधर माझी मोटी चर्चा भी झाली पाटिल साहब छोड़ हाँ शमशेर का शमशेर भाई इनका सत्कार मैं फोन कर दो मैं करतो और यहाँ के मुकामी कौन है वो आ रहे हैं इनके चाचा है। अच्छा हाँ शुक्रिया भाई साहब साजिद महाना साहब आप यहाँ पे आके सभी हमारे हिमल भाइयों का सत्कार किया है हमारे सतपाल साहब का सत्कार किया है क्या विशेषता है औरंगाबाद जिले का जो इज्तिमा होने जा रहा है ये पैठन तालुके के लोगों को जो है तो मुबारकबाद देता हूँ कि चीते गांव में ये इज्तिमा तय किया गया। यहाँ के हमारे ये सब भाई जो है ये ज़मींदार है और इन्होंने हमारे उप सभापति जो है क्या नाम उनका आपका कृष्णा पाटिल इन्होंने जो है तो यहाँ पानी का भी इंतज़ाम किया है। हमको बहुत खुशी हुई कि हम जो है एकता और अखंडता का जो पैगाम इन्होंने इंसानियत को दिया है इसके लिए हम उनको बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और पूरी इंसानियत एक साथ आ जाए इसके लिए जो है हम दुआ करते हैं और ये इज्तिमा का मकसद भी यही है। साथ में कौन-कौन आए आपके हमारे साथ जो है हमारे सलीम भाई है और हमारे साबिर भाई है जावेद जावेद पटेल है इस्माइल मामा है हम सब लोग जो है इनका औरंगाबाद से सत्कार करने के लिए आए और बहुत ही हमारे सब साथियों को बहुत ही खुशी हुई कि ये जो है तो बहुत ही एक साथ और भाईचारे के साथ रहते हैं ये बहुत ही खुशी की बात है। कहेंगे आपकी जमीन पे इज्तिमा हो रहा है और आपने इतनी मदद की औरंगाबाद जिल्ह्याचा इज्तिमा हा पैठण तालुक्यात चितेगावला लाभला हे एक आमच्या चितेगावकरांचं भाग्य आहे। मग ते कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असो ते मदत करणं ही आमची एक चितेगावाची परंपरा आहे आणि त्या परंपरे असा समोर चालो एवढीच मी इच्छा करतो आणि याच्यानंतर कोणत्याही समाजाचा कोणताही कार्यक्रम असो सगळ्यांनी एकूण आराला सहकार्य करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो। मी प्रथम तर फार मला खुशी झाली या ठिकाणी आमच्या चितेगावामध्ये आपला भव्य असा हा इज्तिमा झालेला आहे। आम्हालासुद्धा एक अभिमानाची गोष्ट वाटली की आपण ह्या ठिकाणी एक आमचा काहीतरी एक थोडासा काही काही वाटा होत नाही भगवंताला अल्लाला आपली एक सेवा एक आपली आपलं काहीतरी पुण्य समजा पूर्वीचं त्या पुण्याचंमुळेच आपल्याला ही सेवा करण्याचं भाग्य आपल्याला थोडंफार लागलं त्यामुळे मी फार आनंदित आणि सर्व चितेगावकर समाधानी आहेत। यामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव नाही सर्व धर्म एक आहे सर्व कोणताही धर्म सांगत नाही आपसमध्ये वैर राखणं किंवा माझं म्हणजे एक आनंद असा वाटला की आपलं या ठिकाणी आपल्याला थोडीफार सेवा समजा काही आपलं कार्य करण्याचं भाग्य लाभलं तेव्हा मी सर्व आनंदित आहे। मी सर्वप्रथम या कमिटीचा आभार व्यक्त करतो की पैठण तालुक्यात चितेगावची निवड केली आणि चितेगावला हे भाग्य लाभलं की या चितेगावचं जे आमची कमिटी सरपंच उपसरपंच इतर लोक सगळे एका विचारांना एका सहकार्याने एका रीतीनं सगळं सोबत घेऊन काम करण्याची जी तयारी हे सगळ्याला आम्हाला असं वाटतं की आम्हाला जे हे चितेगाव टू मी इस्तमा
आमची चितेगावची निवड केली जे आमचं भाग्य आम्हाला लाभलं आणि आमचं आम्हाला असं वाटतं की हे जे झालं हे 10 पिढ्या उद्धार झाला असं आम्हाला वाटतं. एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो. आज चितेगावमध्ये इस्तेमा हा स्थापन झालेला आहे. तरी सर्व हिंदू मुस्लिम एकताचा हा संघर्ष चितेगावकरांनी दाखवून दिला आहे. याच्याकरता ही इस्तेमा असाच याच्यानंतर भी चितेगावमध्ये व्हावं हे असं मी आमच्या चितेगावचे सरपंच उपसरपंच व इस्तेमा कमिटीला हे परत सांगतो की याच्यानंतर भी तुम्हाला जोपर्यंत इस्तेमा करायचा असेल याच्यानंतर तुम्हाला जे भी सहकार्य लागेल ते आम्ही चितेगावकर एकजुटीने करून देऊ. सर पहिले तो सब अपने मुसलमान भाई को अस्सलाम वालेकुम. सबसे पहला तो ये मैं कहना चाहूँगा कि इस्तेमा एक तो एक चितेगांव वालों को बहुत बड़ी बात हुई कि चितेगांव वालों के इस्तेमा जो है तो ये मिला. उससे पहले हमने जैसे हमारे जो इनके ज़मीन वाले जो हमारे हिंदू भाई है पहले हमने इनसे एक चर्चा की कि भाई हमको ये इस्तेमा लेना है. तो सबसे ज़्यादा ये लोगों ने प्रोत्साहन अपने को दिए कि भाई नहीं तुम इसको कुछ भी करो इसको अपने ही चितेगांव के अंदर लो. जो भी किस्म की ज़रूरत पड़ेगी हम आपको मदद करेंगे. तो आपके सामने नज़ारा है कि भाई ये भाई में उन्हें हर चीज़ की कोई भी लेने पानी हों दो या खिदमत की हों दो हर चीज़ से अपने को इन लोगों ने हेल्प किया है इस्तेमा के लिए. आगे 10 और 11 को जो है तो इस्तेमा होने वाला है बहुत ज़्यादा लोग आने की आशंका है उनके लिए कुछ मैसेज क्या. सबसे पहले तो जितने अपने जो चैनल है जो चैनल वालों को मैं पहले शुक्रिया अदा करना चाहता हूँ क्योंकि भाई ये भाइयों ने बहुत सारी मतलब इसकी दावत चलाई अपने जरिए जो भी चैनल जो भी ये समझो उनका सबसे पहले शुक्रिया अदा करता हूँ कि भाई लोगों ने इन लोगों ने बहुत सारी इसके जरिए दावत चलाई. और बाकी सब औरंगाबाद वालों से पैठन तालुके वालों से हमारे चितेगांव वालों से सर्कल वालों से गुजारिश करूँगा भाई ज़्यादा से ज़्यादा यहाँ टाइम दे. तो अभी क्या टाइम थोड़ा रहे हुआ है काम थोड़ा बहुत ज़रूरत से थोड़ा ज़्यादा बाकी है. तो इंशाल्लाह अल्लाह ने चाहते काम भी जल्द से जल्द पूरा हो जाएगा. चितेगावमध्ये इस्तेमा होऊ लागला फार आनंदाची गोष्ट आहे आणि असे कार्यक्रम चितेगावमध्ये व्हायलाच पाहिजे आणि हे कार्य बारबार व्हायला पाहिजे. वर्षातून तरी एकदा कमीत कमी व्हायला पाहिजे इथं आणि हे कार्यक्रम झाल्यापासून जेवढा आनंद भेटतो तेवढा कशानंच नाही भेटत. माझं नाव बाबासाहेब रामराव गिधाने. साहेब आम्ही आमचा सत्कार केला त्यांच्या साबार म्हणतो. हां बोला मोठ्यान बोला बिंदास बोला. अच्छा लगाए अभी आप जमीन कार्यक्रम हो रहा है ये हर साल हो तो अच्छा रहेगा. इतने ऊपर अपन ज्यादा नहीं बोल सकते. सेमासाठी येणारे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी आरामशीर यायचे व आरामशीर जायचे. आणि औरंगाबादचे जे हबीब मौलाना आहे अजित मौलाना यांनी आम साजिद मौलाना यांनी आमचं जे स्वागत केलं त्याचे आम्ही खूप आभारी आहोत. आणि असे कार्यक्रमाला इथं यायलाच पाहिजे आणि आम्ही जेवढी होतो आमच्यापासून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही मदत करू.